ओके, नेक्स्ट पॉइंट है सीरीज रेजोनेंट सर्किट। नेक्स्ट पॉइंट का है सीरीज रेजोनेंट सर्किट। सीरीज रेजोनेंट सर्किट मध्ये काय असते? सीरीज रेजोनेंट सर्किट मध्ये तुमचा हा एक सीरीज आरएलसी सर्किटच आहे। सीरीज आरएलसी सर्किटच आहे। रेजिस्टेंस आर, कॅपॅसिटन्स सी, इंडक्टन्स एल। व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर ई आर, ऑसिलेटिंग व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर ई आर, ऑसिलेटिंग व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर ई सी, ऑसिलेटिंग व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर ई एल। आणि या तिघांच्या अक्रॉस सिरीजमध्ये जे काय आपण व्होल्टेज लावलेलं आहे, ऑसिलेटिंग व्होल्टेज, सप्लाय व्होल्टेज ई, सप्लायची जी काय अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे ती असेल लेट से ओमेगा। ओके, सप्लायची अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा, आणि ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ। एफ म्हटलं तरी चालेल, ओमेगा म्हटलं तरी चालेल। बर, आता या सर्किट मधला जो काय आरएमएस करंट असणार, आरएमएस करंट सप्लाइड बाय द सप्लाय इज इक्वल टू सप्लायचं आरएमएस व्होल्टेज अपॉन झेड करावं लागेल। पण सप्लायचा आरएमएस व्होल्टेज तो एक फिक्स क्वांटिटी आहे, अपॉन झेड जो असणार आहे तो अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, हे पण आपल्याला माहीत आहे। आता आपण काय केलं, सप्लायचं आरएमएस व्होल्टेज ही क्वांटिटी फिक्स ठेवून आपण सप्लायची फ्रिक्वेन्सी बदलली। आपण सप्लायची पीक व्हॅल्यू सेम ठेवूया म्हणजे आरएमएस व्हॅल्यू सेम राहील। काय बदलायचं आहे आपल्याला? आपल्याला सप्लायची फ्रिक्वेन्सी बदलायची आहे। फ्रिक्वेन्सी बदलायला सुरुवात केली आणि आपण जर इम्पेडन्स झेड प्लॉट केला तर काय होते बघा। पहिल्यांदा आपण प्लॉट करूया आर ॲज अ फंक्शन ऑफ फ्रिक्वेन्सी। तर आर ॲज अ फंक्शन ऑफ फ्रिक्वेन्सी बदलत नाही, तो कॉन्स्टंट राहतो। एक्सेल काय असतो? ओमेगा इंटू एल। एक्सेल काय असतो? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ओमेगा इंटू एल। तर फ्रिक्वेन्सी एफ म्हणा तरी चालेल, आपण ॲज अ फंक्शन ऑफ एफच प्लॉट करूया। सो जेव्हा मी फ्रिक्वेन्सी म्हणेन तेव्हा ते एफ म्हणणं बरोबर असेल। याला काय लिहिता येतं? ओमेगाला लिहिता येतं 2 पाय एफ इंटू एल, म्हणजे काय 2 पाय एल इंटू एफ। हा झाला एक्सेल। एक्सेल वाय ॲक्सिसवरती एक्सेल प्लॉट केला, एक्स ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी प्लॉट केली, दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल आले, दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल आले। एक्सेल ॲज अ फंक्शन ऑफ फ्रिक्वेन्सी। हे जर आपण एक्सीसाठी बघितलं, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्ससाठी बघितलं, तर तो फॉर्म्युला काय आहे? 1 अपॉन ओमेगा सी। ओमेगाला काय लिहिता येईल आपल्याला? 2 पाय एफ सी ॲज इट इज। तर इथं लक्षात येईल की कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा फ्रिक्वेन्सीला कसा आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे। मग वाय प्रपोर्शनल टू 1 अपॉन एक्सचा ग्राफ काढला पाहिजे। सो वाय प्रपोर्शनल टू 1 अपॉन एक्सचा ग्राफ काढला पाहिजे ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी। आपल्या असं लक्षात येईल की हा जो काय कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे आणि जो काय इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे ते एकमेकांना इंटरसेक्ट करतायत, म्हणजे इक्वल आहेत। हा तो पॉइंट आहे ज्या पॉइंटला एक अशी पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे ज्याला नाव दिलं गेलेलं आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सी। त्या फ्रिक्वेन्सीला काय झालेलं असतं? हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स एक्सेल आणि हा कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एक्सी हे एक्झॅक्टली काय झालेले असतात? मॅच झालेले असतात। ओके, हे एक्झॅक्टली काय झालेले असतात? मॅच झालेले असतात। आणि एक्सेल मायनस एक्सीची जी काय व्हॅल्यू असते ती किती असते? 0 असते। एक्सेल मायनस एक्सीची जी काय व्हॅल्यू असते ती किती असते? 0 असते। आता आपण जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करायला सुरुवात केली बियॉन्ड द रेझोनंट फ्रिक्वेन्सी किंवा बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी डिक्रीज करायला सुरुवात केली, आपण जर फ्रिक्वेन्सी डिक्रीज करायला सुरुवात केली किंवा इन्क्रीज करायला सुरुवात केली, हा एक्सेल मायनस एक्सीचा गॅप बघा, हा एक्सेल मायनस एक्सीचा गॅप जो आहे ना तो वाढत जातोय। हा एक्सेल मायनस एक्सीचा जो काय गॅप आहे ना तो गॅप वाढत जातोय। याचा अर्थ ॲट रेझोनंट फ्रिक्वेन्सी एक्सेल मायनस एक्सीचा गॅप 0 आहे, पण फ्रिक्वेन्सी जर वाढवली किंवा कमी केली तर या एक्सेल आणि एक्सी मधला गॅप, एक्सेल आणि एक्सीची सबट्रॅक्शन म्हणजेच गॅप वाढत जातो। सो ही जी टर्म आहे ही केव्हा 0 आहे? ॲट द रेझोनंट फ्रिक्वेन्सी। अबो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी सुद्धा ती वाढत जाते, बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी सुद्धा ती वाढत जाते। याचा अर्थ ही जी काय एंटायर टर्म आहे ही मिनिमम केव्हा असेल? जेव्हा एक्सेल मायनस एक्सीचा गॅप किंवा एक्सेल मायनस एक्सीची व्हॅल्यू मिनिमम असेल। सो आपण जर इम्पेडन्स प्लॉट केला तर लोकांच्या असं लक्षात यायला लागलं
कि हाँ जो इम्पेडेंस जेड है, जेड एज अ फंक्शन ऑफ फ्रिक्वेंसी हा मिनिमम केव्हा है, जेव्हा हा एक्स एल मायनस एक्स सी हा जो काय डिफरन्स आहे हा मिनिमम आहे. हा डिफरन्स मिनिमम केव्हा असणार आहे? रेझोनंट फ्रिक्वेन्सीला. मग एक्स एल मायनस एक्स सीचं आन्सर जर 0 आलं तर आन्सर आलं रूट ऑफ आर स्क्वेअर म्हणजे आर. सो झेड किती झाला? आर. झेड किती झाला? आर. आणि ती त्या झेडची काय आहे? मिनिमम व्हॅल्यू आहे. ती त्या इम्पेडन्सची काय आहे? मिनिमम व्हॅल्यू आहे. अबोव द रेझोनंट फ्रिक्वेन्सी आणि बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी हा एक्स एल आणि एक्स सीचा डिफरन्स काय होत जातो? वाढत जातो. अबो पण वाढत जातो, बिलो पण वाढत जातो. त्यामुळे हा जो झेड आहे तो वाढत जातो. अबोव द रेझोनंट फ्रिक्वेन्सी पण वाढत जातो, बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी पण वाढत जातो. मग लोकांनी सर्किट मधल्या करंटचा ग्राफ प्लॉट केला. सर्किट मधल्या करंटचा, आर एम एस करंट इन द सप्लाय प्रोव्हाइडेड बाय द सप्लाय, तो प्लॉट केला. सरळ सरळ लक्षात येतंय, इम्पेडन्स जर वाढत गेला तर करंट कमी होत जाईल. इथं इम्पेडन्स कमी होत गेलाय, करंट वाढत गेला पाहिजे. इथं इम्पेडन्स वाढत गेलाय, करंट कमी होत गेला पाहिजे. सो त्या ग्राफचं नेचर असं आलं. आता हा जो काही इम्पेडन्स आहे झेड, झेडची मिनिमम व्हॅल्यू किती आली? आर आली. आर आली, फायनाईट व्हॅल्यू आली ना, झेडची मिनिमम व्हॅल्यू आर आली. आरला तुम्हाला काय म्हणायचं आहे? झेड मिनिमम असं म्हणायचं आहे. आरला काय म्हणायचं आहे? झेड मिनिमम असं म्हणायचं आहे. आणि जेव्हा झेड मिनिमम असेल तेव्हा सर्किटमधला करंट काय असेल? मॅक्सिमम असेल. दिस इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ आर एम एस करंट. आर एम एस करंट वाढत 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 ॲट द मॅक्स किती होऊ शकतो? तो हाय. ओके, सो हे झालं सिरीज रेझोनंट सर्किट. सो ॲट रेझोनन्स काय काय लक्षात आलं बघा आपल्याला. ॲट रेझोनन्स, ॲट रेझोनन्स आपल्याला असं लक्षात आलं की एक्सेल इज इक्वल टू काय असतो? एक्ससी असतो. एक्सेल इज इक्वल टू एक्ससी असण्यासाठी जी फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीला आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हटलेला आहे. सो ओमेगा आर इन टू एल इज इक्वल टू वन अपॉन ओमेगा आर सी. वन अपॉन ओमेगा सी आणि ओमेगा एल हे दोघं इक्वेट पाहिजेत. सो ओमेगा आर चा स्क्वेअर इज इक्वल टू वन बाय एल सी. सो ओमेगा एल इज इक्वल टू वन बाय रूट एल सी. पण ओमेगा तर 2 पाय एफ आहे. सो लिहा रेझोनंट फ्रिक्वेन्सीला 2 पाय एफ आर. सो रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आला? 1 अपॉन 2 पाय रूट एल सी. 1 अपॉन 2 पाय रूट एल सी. पर ॲट रेझोनन्स फेज डिफरन्स काढूयात आपण. आपल्याकडे इम्पेडन्स ट्रँगल आहे. इम्पेडन्स ट्रँगल काय म्हणतोय? फेज डिफरन्स फाय. हा झेड, हा कोण एक्स एल मायनस एक्स सी आणि हा कोण आर. काय असणार आहे टॅन फाय? टॅन फाय असणार आहे एक्सेल मायनस एक्स सी अपॉन आर. सो एक्सेल आणि एक्स सी तर काय आहेत? इक्वल आहेत. सो ॲट रेझोनन्स, ॲट रेझोनन्स आम्हाला माहीत आहे की एक्सेल इज इक्वल टू एक्स सी असतंय. याचा अर्थ एक्सेल मायनस एक्स सी 0 झालं म्हणजे टॅन फाय 0 झाला म्हणजे फाय 0 आला. अरे फाय 0 आला म्हणजे ई एम एफ काय आला? इन फेज आला. हा जो काय ई एम एफ आहे तो काय झाला? इन फेज झाला करंटला. सप्लायचा ई एम एफ इज इन फेज, कारण फेज डिफरन्स तर 0 यायला लागला आहे. इन फेज विथ द सप्लाय करंट. याचा अर्थ सर्किट जे आहे ते आता इंडक्टिव्ह पण नाही आहे, कपॅसिटिव्ह पण नाही आहे. सर्किट कसं बिहेव करायला लागलंय? सर्किट इज प्युअरली रेझिस्टिव्ह असं बिहेव करायला लागलंय. सर्किट कसं बिहेव करायला लागलंय? प्युअरली रेझिस्टिव्ह असं बिहेव करायला लागलंय. बर, म्हणजे कॉस फाय तर 0 झाला. मग पॉवर फॅक्टर काढूया. पॉवर फॅक्टर म्हणजे काय? कॉस फाय नाही, इथं फाय 0 झाला. माझी मिस्टेक झाली होती. टॅन फाय 0 झाला त्यामुळे फाय 0 झाला. फाय 0 झाला म्हणजे फेज डिफरन्स 0 झाला म्हणजे ई एम एफ इन फेज विथ द करंट आलं म्हणजे सर्किट प्युअरली रेझिस्टिव्ह झालं. त्यानंतर पॉवर फॅक्टर, पॉवर फॅक्टर आला कॉस फाय, त्यातला फाय 0 आहे. त्यातला फाय 0 आहे. मग कॉस 0 किती आला? 1 आला. कॉस 0 किती आला? 1 आला. ठीक आहे, पॉवर फॅक्टर 1 आला, युनिटी आलं, सर्किट झालं प्युअरली रेझिस्टिव्ह. त्यानंतर पॉवर कंझ्युम पण काढू शकता तुम्ही. ई आर एम एस, आय आर एम एस, कॉस फाय असंही करून काढू शकता. पर आणखीन एक स्टेज आपण पुढे जाऊन काय करू शकतो? ॲट रेझोनन्स आपण व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर आणि व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर याच्या व्हॅल्यूज काढू शकतोय. ॲट रेझोनन्स, हां ॲट रेझोनन्स
सप्लाई ईएमएफ इज इक्वल टू काय असणार आहे, अंडर रूट ई आर स्क्वेअर प्लस ई एल मायनस ई सी ब्रॅकेट स्क्वेअर असं असणार आहे. आता हा जो ई असणार आहे सप्लायचा ईएमएफ, तो आय इंटू झेड असणार आहे रेझिस्टन्स, व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टन्स जो असणार आहे तो आय इंटू आर असणार आहे, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर जो असणार आहे तो आय इंटू एक्सेल असणार आहे, व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर जो असणार आहे तो आय इंटू एक्सी असणार आहे. तिघही एकमेकांना सिरीजमध्ये आहेत आणि तिघही जर एकमेकांना सिरीजमध्ये असतील तर तिघांमधला करंट तर सेमच घेतला पाहिजे. सो सप्लायचा ई एम एफ लिहूयात आय इंटू झेड, रेजिस्टरसाठी लिहूयात आय इंटू आर, इंडक्टर आणि कपॅसिटर दोघांच्या अक्रॉस करंट तर सेमच असेल, तुम्ही आय इंटू एक्सेल म्हणा नाहीतर आय इंटू एक्सी म्हणा, कारण एक्सेल एक्सी तर आत्ता काय आहेत, इक्वल आहेत. एक्सेल एक्सी तर आत्ता काय आहेत, इक्वल आहेत. याचा अर्थ हा ई एल आणि ई सी पण काय झाला, इक्वल झाला, कारण एक्सेल एक्सी इक्वल आहेत, करंट दोघांमध्ये सप्लाय करंट सेमच आहे कारण दोघंही सिरीजमध्ये आहेत. त्याचा अर्थ काय झाला बघा, हा सप्लायचा ई एम एफ तर आय इंटू झेड आला आणि व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर आय इंटू आर आलं, पण ॲट रेझोनन्स, नीट लक्ष द्या, ॲट रेझोनन्स तुमचा जो काय झेड असतो तो किती असतो, आर. याचा अर्थ या झेडला सुद्धा मी काय लिहू शकतोय, आय इंटू आर, पण आय इंटू आर म्हणजे व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर. बघा लक्षात आलं का, सप्लायचं सगळं व्होल्टेज कुणाला मिळायला लागले, रेझिस्टरला मिळायला लागले. याचा अर्थ असा नाही आहे की इंडक्टरच्या अक्रॉस झिरो आहे, याचा अर्थ असाही नाही आहे कॅपॅसिटरच्या अक्रॉस झिरो आहे. सप्लायचं व्होल्टेज रेझिस्टरला मिळायला लागलंय याचा अर्थ फक्त असा आहे की हा ई एल मायनस ई सी झिरो आहे. ई एल झिरो आहे असं नाही आहे, ई सी झिरो आहे असंही नाही आहे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा रेझोनन्स असेल, समजा आपल्याला सप्लायचं व्होल्टेज त्यांनी दिलं, किती दिलं, लेट से 220 होल्ट आर एम एस, हा एक सप्लाय, 220 होल्ट कॉमा 50 हर्ट्स. तर असं होऊ शकेल की रेझिस्टन्सच्या अक्रॉस, लक्षात तर आले आपल्याला की हे 220 ॲज इट इज लिहिले पाहिजेत, ओके. आर एम एस व्होल्टेज अक्रॉस द रेझिस्टर विल बी 220. इंडक्टरच्या अक्रॉस लेट से 40 होल्ट आहेत, तर कपॅसिटरच्या अक्रॉस पण किती असले पाहिजेत, आर एम एस व्होल्टेज 40 होल्टच असले पाहिजेत. ही सिच्युएशन लक्षात आली का? मला सांगा, सिरीज आर एल सी सर्किट विषयी जे जे सांगितलं ते तुम्हाला लक्षात आलं का? सो रेझोनन्सच्या वेळी पटकन तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेले असतात, त्यातनं तुम्हाला हा रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा आर एम एस व्होल्टेज किती, तर जे सप्लायचं आहे तेच याचा असेल, आणि या दोघांचं काय असलं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे. ओके, लक्षात ठेवा. आता क्वालिटी ऑफ रेझोनन्स, क्वालिटी किंवा क्वालिटी फॅक्टर ऑफ रेझोनन्स, क्वालिटी ऑफ रेझोनन्स, क्वालिटी फॅक्टर बघूया. क्वालिटी फॅक्टर काय आहे, क्वालिटी फॅक्टर म्हणजे क्यू, ओके. काय मेजर करतो, शार्पनेस ऑफ द कर्व, मेजर्स शार्पनेस ऑफ, मेजर्स शार्पनेस ऑफ द रेझोनन्स कर्व, शार्पनेस ऑफ द रेझोनन्स कर्व. कसा होता तो रेझोनन्स कर्व, करंट ॲज अ फंक्शन ऑफ फ्रिक्वेन्सी प्लॉट केला होता, सर्किटमधला आर एम एस करंट, सर्किटमधला आर एम एस करंट ॲज अ फंक्शन ऑफ फ्रिक्वेन्सी प्लॉट केला होता. तो आर एम एस करंट विथ द फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत गेला, ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम झाला आणि परत तो काय व्हायला चालू झाला, डिक्रीज व्हायला चालू झाला. अशा टाईपच्या सर्किटला ॲक्सेप्टर सर्किट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, अशा टाईपच्या सर्किटला ॲक्सेप्टर सर्किट म्हटलं जातं. का बरं याला ॲक्सेप्टर सर्किट म्हणायचं, कारण काही पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचे करंट, ज्या फ्रिक्वेन्सीज रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या जवळ आहेत, त्या फ्रिक्वेन्सीचे करंट सर्किटमध्ये जास्त आहेत, जास्त ॲम्प्लिट्यूडचे आहेत. बाकीचे जे काय, बाकीच्या ज्या काय फ्रिक्वेन्सीज आहेत ज्या रेझोनन्स पासून लांब आहेत, बाकीच्या ज्या काही फ्रिक्वेन्सीज आहेत ज्या रेझोनन्स पासून लांब आहेत, त्यांच्या मात्र
फ्रिक्वेन्सीचे करंट, त्या फ्रिक्वेन्सीचे करंट मात्र अँप्लिट्यूड मध्ये काय आहेत, कमी आहेत. म्हणून काही पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीज ऍक्सेप्ट केल्या जात आहेत असं या सर्किटकडं, असं असं या सर्किटचं बिहेवियर आहे. म्हणून या सर्किटला म्हटलं गेलेलं आहे ऍक्सेप्टर सर्किट. आता या सर्किटपेक्षा, या कर्वपेक्षा आपण जर समजा असा कर्व बनवला, तर या सेकंड कर्वचा रेझोनन्स तर अजून शार्प आहे. मग हा जो काय पहिला कर्व होता त्याचा क्वालिटी फॅक्टर लेट से Q1 आहे, सेकंड कर्व जो अजून शार्प आहे ज्याचा क्वालिटी फॅक्टर Q2 आहे त्याचा रेझोनन्स शार्प आहे, तर त्याचा क्वालिटी फॅक्टर Q2 मोर दॅन Q1 याला पाहिजे. आता हा क्वालिटी फॅक्टर लोकांनी डिफाईन कसा केला, तर तो क्वालिटी फॅक्टर असा आहे, क्वालिटी फॅक्टर इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर ऑर कॅपॅसिटर. व्होल्टेज म्हणजे ईएल, काय म्हटलं पाहिजे, ईएल अपॉन ईएल ऑर ईसी, ईएल ऑर ईसी, ईएल ऑर ईसी. डेफिनेशन एकदा आठवा, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर ऑर कॅपॅसिटर डिवाइडेड बाय, एक सेकेंड, क्वालिटी फॅक्टरची डेफिनेशन आठवूया आपण. एक्सेल ऑर एक्सी किंवा ईएल ऑर ईसी अपॉन ईआर असणार आहे, अपॉन ईआर. म्हणजे बेसिकली काय झालं, एक्सेल ईएल किंवा ईसी म्हणजे काय असणार आहे, आय इन टू एक्सेल, ऑर आय इन टू एक्सी. एक एक सेकंद फक्त मला द्या, कन्फर्म करूयात. सो बेसिकली फॉर्म्युला काय व्हायला लागलाय, एक्सेल अपॉन आर किंवा एक्सी अपॉन आर असा फॉर्म्युला तयार व्हायला लागलाय. एक्सेल अपॉन आर किंवा एक्सी अपॉन आर असा फॉर्म्युला तयार व्हायला लागलाय क्वालिटी फॅक्टरचा. कन्फर्म करूयात तोच आहे का, एक्सेल अपॉन आर. एक्सेल अपॉन आर साठी मला काय करावं लागेल, एक्सेलला लिहावं लागेल ओमेगा एल अपॉन आर. पण एक कंडिशन असते, हा क्वालिटी फॅक्टर कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला जो एक्सेल किंवा एक्सी घ्यायचा असतो ना, तो ऍट रेझोनन्स वाला घ्यायचा असतो. येस, हे जे एक्सेल आणि एक्सी जे असतात ते कुठले घेतले पाहिजेत, ऍट रेझोनन्स वाले घेतले पाहिजेत, टू बी कॅल्क्युलेटेड, टू बी कॅल्क्युलेटेड ऍट रेझोनंट फ्रिक्वेन्सी. कारण एक्सेल आणि एक्सी तर फ्रिक्वेन्सीनुसार बदलतात ना, तोच तर मला प्रश्न पडला होता की हे एक्सेल आणि एक्सी कुठल्या फ्रिक्वेन्सीचे घ्यायचे, ऑब्व्हियसली ऍट रेझोनंट फ्रिक्वेन्सी घ्यायचे, ऍट रेझोनंट फ्रिक्वेन्सी. म्हणजे इथं एक्सेल आणि एक्सीला लिहिताना मी एक्सेलला मी ओमेगा इन टू एल नाही लिहिणार, ओमेगा आर इन टू एल लिहिणार. ओमेगा आर काय असणार आहे, वन अपॉन रूट एल सी, रेझोनंट ओमेगा वन अपॉन रूट एल सी इन टू एल अपॉन आर. रूट एल आणि एल कॅन्सल होते, न्युमरेटरमध्ये रूट एल येते, सो आन्सर आलं वन अपॉन रूट सी इन टू रूट एल अपॉन आर. स्लाइट रिअरेंजमेंट केली तर आन्सर येते वन अपॉन आर रूट ऑफ एल बाय सी. सो क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला काय झाला, वन अपॉन आर रूट ऑफ एल बाय सी. आता क्वालिटी फॅक्टर इन्क्रीज कसा करायचा, टू इन्क्रीज क्वालिटी फॅक्टर, या कर्वची शार्पनेस जर वाढवायची असेल, टू इन्क्रीज क्वालिटी फॅक्टर, क्वालिटी फॅक्टर इन्क्रीज करायचा असेल तर सर्किटचा रेझिस्टन्स काय केला पाहिजे, डिक्रीज केला पाहिजे. सर्किटमधला रेझिस्टन्स काय केला पाहिजे, डिक्रीज केला पाहिजे. तुम्ही म्हणाल सर मग एल आणि सी पण चेंज करून आपण क्वालिटी फॅक्टर बदलू शकतो की, बदलू शकतो, पण लोक काय करतात, एल आणि सीचा यूज करून रेझोनंट फ्रिक्वेन्सी फिक्स करतात आणि आरचा यूज करून क्वालिटी फॅक्टर चेंज करतात. सो आर इज यूज टू चेंज द क्वालिटी फॅक्टर अँड एल अँड सी आर यूज टू डिसाइड द रेझोनंट फ्रिक्वेन्सी. काय असतो आपला रेझोनंट ओमेगा, ओमेगा आर असतो वन अपॉन रूट एल सी, आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सी एफ आर काय असते, वन अपॉन टू पाय रूट एल सी. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा. सो एल आणि सीचा यूज करून लोकांनी फ्रिक्वेन्सी मॅनेज केलेली आहे, आणि क्वालिटी मॅनेज करायसाठी त्यांनी
रिस्पॉन्सिबिलिटी रेजिस्टन्सला दिलेली आहे, असं ते सर्किटमध्ये मॅनेज केलं जातं. ओके, यानंतर आहे आपल्याकडं पॅरलल रेझोनंट सर्किट. सिरीज रेझोनंट सर्किट संपलं, त्याला आपण ॲक्सेप्टर सर्किट असंही म्हटलेलं आहे, कारण काही पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचे करंट त्यांच्या ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू काय असते, जास्त असते, किंवा त्यांच्या आर एम एसची व्हॅल्यू काय असते, जास्त असते, म्हणून हे ॲक्सेप्टर सर्किट आहे. आता आपण बघणार आहे पॅरलल रेझोनंट सर्किट. पॅरलल रेझोनंट सर्किट, त्यालाच आणखीन एक नाव आहे रिजेक्टर सर्किट. त्यालाच आणखीन एक नाव काय आहे, रिजेक्टर सर्किट. आता या पॅरलल रेझोनंट सर्किटमध्ये एक कॅपॅसिटर दिला जाईल, एक इंडक्टर दिला जाईल आणि एक अल्टरनेटिंग सप्लाय असेल. यात रेझिस्टन्स नाही आहे. बघा, सप्लायनं दिलेला इन्स्टंटेनियस करंट, इन्स्टंटेनियस ऑसिलेटिंग करंट आहे आय, कपॅसिटर मधला इन्स्टंटेनियस ऑसिलेटिंग करंट आहे आय सी, इंडक्टर मधला इन्स्टंटेनियस ऑसिलेटिंग करंट आहे आय एल. एक लक्षात घ्या, हा जो करंट आहे तो आय इज इक्वल टू आय सी प्लस आय एल असं लिहिता येत नाही. हे ऑसिलेटिंग करंट आहेत, हे अल्जेब्रिकली ऍड करता येत नाही. ओके, हे ऑसिलेटिंग करंट आहेत, हे ऑसिलेशन दोघंही इन फेज मध्ये असते तर ऍड, आउट ऑफ फेज असतील तर सबट्रॅक्ट, अशा पद्धतीने लिहावे लागतात. हे दोन्ही करंट जर एकमेकांना 90 डिग्री आउट ऑफ फेज असतील, यांच्यामधला फेज डिफरन्स जर 90 डिग्री असेल, तर रिझल्टंट करंट बाय पायथागोरस काढावा लागतो. या दोन ऑसिलेशन्समधला फेज डिफरन्स 180 असेल तर नेट करंट या दोघांची सबट्रॅक्शन करून काढावा लागतो. या दोन करंटमधला फेज डिफरन्स 0 असेल तर हे डायरेक्टली एकमेकांना ॲड करता येतात. सो ॲज इफ वेक्टर सम केल्यासारखा आहे. हे ऑसिलेशन्स इन फेज असतील तर या दोन्ही करंट्सना ॲड करून नेट करंट काढा, हे दोन्ही करंट्स एकमेकांना आउट ऑफ फेज असतील तर यांना सबट्रॅक्ट करून नेट करंट काढा, हे दोन्ही करंट्स एकमेकांना 90 डिग्री फेज शिफ्टमध्ये असतील, फेज डिफरन्स या दोघांमध्ये, या दोन्ही ऑसिलेशन्समध्ये 90 असेल तर बाय पायथागोरस या दोघांचा नेट करंट काढा. सो वेक्टर सम केल्यासारखं असते ते. मग ते कसं बघूयात, असं बघूयात. एवढं तर कन्फर्म आहे की पॅरललमध्ये या सप्लायचा जो काय व्होल्टेज आहे, ऑसिलेटिंग व्होल्टेज, तेच ऑसिलेटिंग व्होल्टेज इंडक्टरच्या अक्रॉस आहे आणि तेच ऑसिलेटिंग व्होल्टेज कपॅसिटरच्या अक्रॉस आहे. कारण कपॅसिटर सुद्धा पॉईंट ए आणि बी मध्येच आहे, इंडक्टर सुद्धा पॉईंट ए आणि बी मध्येच आहे, सप्लाय सुद्धा तुमचा पॉईंट ए आणि बी मध्येच आहे. सो पॅरललमध्ये काय करणार तुम्ही, सप्लाय ई एम एफ इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस, ई एम एफ अक्रॉस कपॅसिटर इज इक्वल टू ई एम एफ अक्रॉस इंडक्टर, अशी तुम्ही ती फेजर डायग्राम काढू शकता. तुम्हाला माहिती आहे कपॅसिटरमध्ये करंट लॅग, करंट लीड होतो, कपॅसिटरमध्ये हा करंट लीड झाला, इंडक्टरमध्ये करंट लॅग होतो, इंडक्टरमध्ये करंट लॅग होतो. आता विचार करा, इंडक्टरच्या व्होल्टेजला इंडक्टरचा करंट कसा आला, लॅगिंग. सो इंडक्टरचा फेजर रोटेटिंग व्हेक्टर, इंडक्टरचा ई एम एफ, इंडक्टरचा कपॅसिटरचा ई एम एफ आणि सप्लायचा ई एम एफ हा एक रोटेटिंग व्हेक्टर आहे, हा एक रोटेटिंग फेजर आहे. कपॅसिटरच्या ई एम एफला हा कपॅसिटरचा करंट कसा आला, लीडिंग आला, 90 डिग्रीनं पुढं आला. इंडक्टरच्या करंटला इंडक्टरचा ई एम एफ 90 डिग्रीनं पुढं आला. सो इन शॉर्ट, कपॅसिटरच्या ई एम एफला कपॅसिटरचा करंट लीड करतोय आणि इंडक्टरच्या ई एम एफला इंडक्टरचा करंट लॅग करतोय. सो याचा अर्थ या दोन करंट्सना एकमेकांना आउट ऑफ फेज काम करावं लागतंय. हे दोन करंट्स एकमेकांना आउट ऑफ फेज असल्यामुळे नेट करंट जो येणार तो यांची सबट्रॅक्शन येणार, मग जो मोठा आहे तो मायनस जो छोटा येतो. मग मोठा समजा आय सी आहे, मोठा कोण आहे, आय सी. सो नेट अपवर्ड वेक्टर इज इक्वल टू ऑल अपवर्ड मायनस ऑल डाऊनवर्ड करून नेट करंट आपण काढला, आय इज इक्वल टू आय सी मायनस आय एल, आणि हा झाला आपला नेट ई एम एफ ई. आणि त्या दोघांमध्ये फेज डिफरन्स इफेक्टिवली किती यायला लागलाय, 90 डिग्री यायला लागलाय. सो या सर्किटचा जो काय फेज डिफरन्स असणार आहे तो 90 असणार आहे. आता ते डिपेंड होईल की +90 की -90, डिपेंडिंग अपॉन ई एम एफ इज लिडिंग ऑर करंट इज लिडिंग. आत्ता आपण डायग्राम मध्ये दाखवलंय करंट इज लिडिंग, बट वी डू नॉट नो वेदर द करंट इज लिडिंग ऑर ई एम एफ इज लिडिंग. पण आकडा म्हणून त्याला आपण 90 म्हणूयात. याचा अर्थ काय काय झाला बघा, याचा अर्थ असा झाला फेज डिफरन्स 90 झाला, याचा अर्थ टॅन फाय किंवा कॉस फाय, रॅदर पॉवर फॅक्टर पाहिजे आपल्याला कॉस फाय. या सर्किटनं कन्झ्युम केलेल्या पॉवरचा विचार करूयात. ऑब्व्हियसली या सर्किटमध्ये रेजिस्टर तर नाही आहे, सो पॉवर फॅक्टर पी एफ इज इक्वल टू कॉस फाय इज इक्वल टू कॉस ऑफ 90 इज इक्वल टू, आन्सर किती आलं, 0 आलं.
याचा अर्थ हा जो आपल्याकडे नेट करंट आहे किती आहे तो आय सी मायनस आय एल, हा जो नेट करंट आहे आय सी मायनस आय एल हा करंट तर सर्किटमध्ये फ्लो होतोय पण पॉवर फॅक्टर किती आहे, झिरो. पॉवर फॅक्टर झिरो आहे म्हणजे ई आर एम एस आय आर एम एस कॉस फाय त्यातला कॉस फाय झिरो आहे. मग कॉस फाय झिरो टाकला तर ई आर एम एस आय आर एम एस आणि कॉस फायच्या इन्स्टेड झिरो टाका, आन्सर किती येतंय, झिरो येतंय. कन्झ्युम्ड पॉवर झिरो येते, कन्झ्युम्ड पॉवर झिरो येते म्हणजे हा जो करंट आहे या सर्किटमधला जो काय नेट करंट आहे त्याला काय म्हटलं जातं, आयडल करंट. किंवा पुन्हा एकदा आणखीन याचं एक नाव लिहिलं होतं आपण, परत एकदा लिहूयात, ते वॅटलेस करंट. आयडल करंट किंवा वॅटलेस करंट. ओके, आता या सर्किटमध्ये काय काय, या सर्किटमध्ये काय लक्षात आलं, आय सी मायनस आय एल इज इक्वल टू झिरो, इज इक्वल टू आय, नेट करंट आय. मागच्या सर्किटमध्ये आपल्याला असं लक्षात आलं होतं एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला करंट काय करता येतोय, मॅक्सिमम करता येतोय. एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला करंट काय करता येतोय, मॅक्सिमम करता येतोय. तसं या सर्किटमध्ये हा जो काय नेट करंट आहे तो एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला जेव्हा आय सी आणि आय एल एकमेकांना इक्वल असतील, जेव्हा आय सी आणि आय एल एकमेकांना इक्वल असतील त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला हा करंट आपल्याला मिनिमम करता येतोय. सिरीज सर्किट असतं तर करंट मॅक्सिमम करायचा होता, आणि पॅरलल सर्किट असेल तर, पॅरलल एल सी सर्किट असेल तर करंट मिनिमाइज करायचा. तो करंट मिनिमम करण्यासाठी हे आय सी आणि आय एल एकमेकांना इक्वल पाहिजेत. सो इथला जो काय रेझोनन्स आहे तो कसा आहे बघा, इथला रेझोनन्स असा आहे, ऍट रेझोनन्स हा जो मेन करंट आहे तो झिरो यायला पाहिजे. त्यासाठी आय तर असतोय आय सी मायनस आय एल, आय झिरो येण्यासाठी आय सी मायनस आय एल झिरो यायला पाहिजे. हा आय सी मायनस आय एल झिरो यायला आय सी इज इक्वल टू आय एल यायला पाहिजे. आय सी म्हणजे काय असणार आहे, ई सी अपॉन एक्स एल. आय एल म्हणजे काय असणार आहे, ई एल अपॉन ई सी अपॉन एक्स सी, सॉरी व्होल्टेज अपॉन रेझिस्टन्स. आय एल काय असणार आहे, ई एल अपॉन एक्स एल. पण ई एल आणि ई सी हे तर सप्लाय ई एम एफ एवढेच आहेत, कारण कपॅसिटर इंडक्टर आणि सप्लाय, हा जो काय सप्लाय इंडक्टर आणि कपॅसिटर हे तिघ जण एकमेकांना कसे आहेत, पॅरलल. त्यामुळे त्यांच्या अक्रॉस व्होल्टेज तर सेम आहे. बट ई सी इज इक्वल टू ई एल इज इक्वल टू ई, म्हणजे हा ई सी ला ई एल कॅन्सल झाला. मग वन अपॉन एक्स सी इक्वल टू वन अपॉन एक्स एल, म्हणजे एक्स एल इक्वल टू एक्स सी, म्हणजे पुन्हा तेच ओमेगा आर इज इक्वल टू वन अपॉन रूट एल सी, आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सी एफ आर इज इक्वल टू वन अपॉन टू पाय रूट एल सी. सो या सर्किटमध्ये अशी एक फ्रिक्वेन्सी एक्झिस्ट करते ज्या फ्रिक्वेन्सीच्या वेळी हा आय सी आणि आय एल इक्वल होतात आणि नेट करंट झिरो येतो. नेट करंट किती येतो, झिरो येतो. त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हटलेलं आहे आपण, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. बाकी कुठल्याही फ्रिक्वेन्सीला हा जो करंट असणार आहे तो जास्त असणार आहे, अदर दॅन झिरो असणार आहे, मोर दॅन झिरो असणार आहे. हा सर्किटमधला आर एम एस करंट ॲज अ फंक्शन ऑफ फ्रिक्वेन्सी. आता इन रियालिटी करंट एक्झॅक्टली झिरो होत नाही, त्याचं रिझन आहे की तुमच्याकडे जे काय कपॅसिटर किंवा इंडक्टर असतात हे आयडियल असत नाहीत. तुमच्याकडे ज्या वायर्स असतात त्या काय सुपर कंडक्टर असत नाहीत. हे कपॅसिटर, हे इंडक्टर आणि या वायर्स यांना काही ना काहीतरी रेझिस्टिव्ह कंपोनंट असतो, त्यामुळे इन रियालिटी करंट एक्झॅक्टली झिरो होत नाही. कारण करंट एक्झॅक्टली झिरो करायला इम्पेडन्स इन्फनाईट व्हायला पाहिजे, तसं होत नाही. प्रॅक्टिकली काही ना काहीतरी करंट तुम्हाला मिळतो, तो झिरो मिळत नाही. सो हा झाला तुमचा रेझोनन्स कर्व. काही पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, ज्या फ्रिक्वेन्सीज रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या जवळ आहेत त्यांचे करंट्स कमी आहेत, आणि ज्या फ्रिक्वेन्सीज रेझोनंट फ्रिक्वेन्सीपेक्षा लांब आहेत त्यांचे करंट्स मात्र काय आहेत, जास्त आहेत. तुम्ही या फ्रिक्वेन्सीजचा विचार करा, ज्या फ्रिक्वेन्सीज रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या जवळ आहेत त्यांच्या करंटचे अँप्लिट्यूड्स किंवा त्यांच्या करंटच्या आर एम एस व्हॅल्यूज कमी आहेत, म्हणून या सर्किटला नाव दिलं गेलंय रिजेक्टर सर्किट. काय नाव दिलं गेलंय, रिजेक्टर सर्किट. मला सांगा पॅरलल आर एल सी सर्किट लक्षात आलं का, सिरीज संपलं, पॅरलल संपलं, याच्यावरचे क्वेश्चन सोडवायला सुरुवात करा. इथं आपला एसी चॅप्टर संपतोय.
पुढे जाऊयात आपण. आता याच्या पुढे आपण बघणार आहोत मॉड्यूल नंबर 4 मधला ड्युएल नेचर ना. ड्युएल नेचर, एटम्स, न्यूक्लिया, सेमीकंडक्टर. कम्युनिकेशन नाही आहे नीटला. नीटच्या सिलेबस मध्ये कम्युनिकेशन चॅप्टर चॅप्टर नसतो. सीईटी साठी पण 12th च्या सिलेबस मध्ये कम्युनिकेशन नाही आहे. सो तो चॅप्टर तुम्ही स्किप करा, बाकीच्या चॅप्टर वरती जास्त फोकस करा. ड्युएल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन. हां, ड्युएल नेचर. ड्युएल नेचर मध्ये पहिला पॉइंट आहे लाईट ला दोन नेचर आहेत. पहिलं नेचर आहे वेव नेचर. वेव नेचरचे एक्झाम्पल्स लिहूयात आपण. बघा ड्युएल नेचर, लाईटला जे वेव नेचर आहे. का बरं लाईटला वेव नेचर आहे? तर काही असे फेनोमेना आहेत जे एक्सप्लेन करण्यासाठी लाईट शुड बी वेव. ते एक्सप्लेन करण्यासाठी लाईट कशी असली पाहिजे? वेव असली पाहिजे. मग ते कुठले कुठले फेनोमेना आहेत बघूयात आपण. पहिला फेनोमेना आहे पहिला फेनोमेना पर्टिक्युलर जो आहे तो इंटरफरन्स. त्यानंतर आहे डिफ्रॅक्शन. त्यानंतर आहे पोलरायझेशन. इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन. त्यानंतर रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन. हां, रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन तुम्हाला पार्टिकल फेनोमेनानं पण एक्सप्लेन करता येतात नो डाऊट, पण आता त्यांना आपण वेव फेनोमेना घेतोय. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. ओके, हे झाले वेव नेचर. त्यानंतर पार्टिकल नेचर. पार्टिकल नेचरचे फेनोमेना कुठले कुठले आहेत? ऑब्विसली सगळ्यांना माहीत आहे. पहिला तर आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्यानंतर आहे कॉम्प्टन इफेक्ट. कॉम्प्टन, COMP, कॉम्प्टन इफेक्ट. कॉम्प्टन इफेक्ट मध्ये सुद्धा फोटॉन्स आणि इलेक्ट्रॉनचं कोलिजन आहे आणि एनर्जीचा शेअर आहे, एनर्जीचं शेअरिंग आहे. ओके, त्यानंतर काही पॉइंट्स मॉड्यूल मध्ये लिहिलेत बघा. पहिला पॉइंट आहे फोटॉन, जे पार्टिकल नेचर आहे. आता पार्टिकल नेचर विषयी बोलतायत. लाईटचा जो पार्टिकल आहे त्याला नाव काय दिलेलं आहे? लाईट. लोक असं समजतात की लाईट इज कंपोज्ड ऑफ एनर्जी पॅकेट्स. ईच पॅकेट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ पार्टिकल अँड इट इज कॉल्ड ॲज अ फोटॉन ऑफ द लाईट. प्रत्येक फोटॉन कितीच्या स्पीडनं जातो? 3×10^8 m/s या स्पीडनं जातो. व्हॅक्यूममध्ये जातो. वेगवेगळ्या मीडियममध्ये तो वेगवेगळ्या स्पीडनं जाऊ शकतो, पण व्हॅक्यूममध्ये तो 3×10^8 m/s या स्पीडनं जातो. फोटॉनचं रेस्ट मास 0 आहे. रेस्टला असणारा फोटॉन अशी कॉन्सेप्टच एक्झिस्ट होत नाही. हा, आपल्याला माहित आहे पार्टिकल रेसला असू शकतो, पण हा जो काय लाईटचा पार्टिकल आपण अज्युम करतोय हा एक स्पेशल पार्टिकल आहे ज्याच्याविषयी असं सांगितलं जातं की रेस्ट मास, या फोटॉनचं जे रेस्ट मास आहे, रेस्टला असणारा फोटॉन असं काही एक्झिस्ट होत नाही. रेस्टला असणारा फोटॉन असं काही एक्झिस्ट होत नाही. रेस्ट मास ऑफ फोटॉन जे दिलं गेलेलं आहे ते किती दिलं गेलेलं आहे? 0 दिलं गेलेलं आहे. बर, त्यानंतर ईच फोटॉन हॅज अ डेफिनाईट अँड फायनाईट अमाऊंट ऑफ, सॉरी, ईच फोटॉन हॅज डेफिनाईट एनर्जी अँड डेफिनाईट लिनियर मोमेंटम. फोटॉनला रेस्ट मास 0 आहे, रेस्टला असणारा फोटॉन नाही आहे, पण तो जेव्हा मोशनमध्ये असतो तेव्हा त्याच्याकडं एनर्जी आणि मोमेंटम दोन्हीही गोष्टी असतात. मग फोटॉनची एनर्जी किती असते? h nu. फोटॉनचा मोमेंटम किती असतो? energy E is equal to h nu. energy E is equal to h nu. आणि फोटॉनचा मोमेंटम असतो E is equal to pc. p is equal to e by c. मोमेंटम असतो एनर्जी अपॉन स्पीड ऑफ लाईट. मोमेंटम किती असतो? एनर्जी अपॉन स्पीड ऑफ लाईट. हे रिलेशन्स लक्षात ठेवायचे. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट असणार आहे. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट असणार आहे. एनर्जीला तुम्ही मोमेंटम इंटू स्पीड ऑफ लाईट E equal to pc असंही म्हणू शकता. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर एनर्जीला तुम्ही h nu न लिहिता आणखीन एका पद्धतीनं कसं लिहू शकता? एनर्जीला तुम्ही प्लँक्स कॉन्स्टंट इंटू फ्रिक्वेन्सी असं लिहू शकता. फ्रिक्वेन्सीला तुम्ही c बाय लॅमडा
स्पीड अपॉन वेवलेंथ असे लिहू शकता, कारण कुठल्याही वेवसाठी स्पीड इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इन टू वेवलेंथ असं लिहिता येतं. सो फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला झाला सी बाय लॅमडा, लॅमडाचा फॉर्म्युला झाला सी बाय न्यू. सो ॲज पर द रिक्वायरमेंट कधी फ्रिक्वेन्सी रिप्लेस करावी लागेल, कधी वेवलेंथ रिप्लेस करावी लागेल, आन्सर आलं एच सी बाय लॅमडा. पण एच आणि सी हे तर युनिव्हर्सली सेम आहेत, सॉरी युनिव्हर्सल कॉन्स्टंट्स आहेत. एच आणि सेम काय आहेत? युनिव्हर्सल कॉन्स्टंट्स आहेत. तर ईचं आन्सर आपल्याला जर इलेक्ट्रॉन होल्टमध्ये पाहिजे असेल, एनर्जी इन इलेक्ट्रॉन होल्ट, एनर्जी ऑफ फोटॉन इन इलेक्ट्रॉन होल्ट, यासाठी एच आणि सीच्या व्हॅल्यूज लोकांनी ऑलरेडी सबस्टिट्यूट केल्या आणि एक आन्सर काढलं, त्याचं आन्सर आलं 12,436, 12,436 अप्रॉक्सिमेटला त्याला अप्रॉक्सिमेटली त्याला आपण 12,400 म्हणूया. 12,400 डिवायडेड बाय लॅमडा, पण लॅमडा कुठल्या युनिटमध्ये पाहिजे? अँगस्ट्रॉम युनिट. असं जर केलं तर आपल्याला एनर्जी जी मिळते ती इलेक्ट्रॉन होल्टमध्ये मिळते. फक्त काळजी काय घ्यावी लागेल? वेवलेंथ जी असेल ती अँगस्ट्रॉम युनिटमध्ये टाकावी लागेल. वेवलेंथ अँगस्ट्रॉम युनिटमध्ये टाका, 12,400 डिवाइड बाय वेवलेंथ इन अँगस्ट्रॉम युनिट करा, एनर्जी इलेक्ट्रॉन होल्टमध्ये मिळेल. पण समजा नाही, आम्हाला जी वेवलेंथ दिली आहे ती नॅनोमीटरमध्ये दिली आहे, तर आपल्याला माहित आहे की 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 अँगस्ट्रॉम युनिट. 1 नॅनोमीटर बनवायला 10 अँगस्ट्रॉम युनिट लागतात, तर अँगस्ट्रॉम युनिटची रिप्लेसमेंट काय झाली? अँगस्ट्रॉम युनिटची रिप्लेसमेंट झाली नॅनोमीटर किंवा 1 नॅनोमीटर अपॉन 10. सो अँगस्ट्रॉम युनिटला रिप्लेस करू शकताय. कसं रिप्लेस करू शकता अँगस्ट्रॉम युनिटला तुम्ही? नॅनोमीटर अपॉन 10. समजा इथं नॅनोमीटर अपॉन 10 झालं, नाही काहीतरी प्रॉब्लेम व्हायला लागला, काहीतरी मिस्टेक झाली का? 12,400 डिवाइड बाय वेवलेंथ इन अँगस्ट्रॉम युनिट. वेवलेंथ इन अँगस्ट्रॉम युनिट, युनिट काय चुकायला लागलंय का माझं? कारण नॅनोमीटरमध्ये जर घ्यायचं असेल तर आन्सर माहित आहे आपल्याला किती होतं ते? 12,000 नाही, 1240 डिवाइडेड बाय वेवलेंथ इन नॅनोमीटर. बरोबर ना? एकदा कन्फर्म करा मी जे लिहिले ते बरोबर आहे का. वेवलेंथ जर अँगस्ट्रॉम युनिटमध्ये जर वापरायची असेल, वेवलेंथ जर अँगस्ट्रॉम युनिटमध्ये जर वापरायची असेल, तर 12,400, 12,400 आणि वेवलेंथ जर नॅनोमीटरमध्ये वापरायची असेल तर काय? 1240 ना. बारा हजार 431 जर वेवलेंथ अँगस्ट्रॉम युनिटमध्ये वापरायची असेल तर. मी सॉल्ट एक्झाम्पल जरा बघतोय आणि कन्फर्म करतोय व्हॅल्यूज, कारण आता कॅल्क्युलेट करत बसायला आपल्याकडे वेळ नाही आहे. नॅनोमीटरच्या केसमध्ये किती होतं? वेवलेंथ इन अँगस्ट्रॉम युनिट. हां, मिस्टेक आली मला लक्षात. मला सांगा, जेव्हा आपण वेवलेंथ इन अँगस्ट्रॉम लिहितोय तेव्हा आपण एक मोठा नंबर लिहितोय, आणि वेवलेंथ इन नॅनोमीटर जेव्हा लिहितोय तेव्हा एक छोटा नंबर लिहितोय. इलेक्ट्रॉन होल्टमधली एनर्जी बदलून चालणार नाही. एक मिनिट जरा इकडे बघा, काय काय करायला लागेल बघा. समजा एनर्जीचं काहीतरी आन्सर आहे 12,400 डिवायडेड बाय, सॉरी 00, 000 नाही, 12,400 एनर्जी इन इलेक्ट्रॉन होल्टचा आन्सर आहे. 12,400 डिवाइड बाय वेवलेंथ इन अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉम युनिटमधली वेवलेंथ आहे लेट से 2,000 अँगस्ट्रॉम. ओके, याच्यामुळे जे काय आन्सर मिळालं किती मिळालं बघा, याच्यामुळे जे काय आन्सर मिळालं ते 12.4/2 मिळालं. किती मिळालं? 12.4/2 मिळालं. आता जेव्हा वेवलेंथ आपण अँगस्ट्रॉम युनिटमध्ये न लिहिता नॅनोमीटरमध्ये लिहिणार तेव्हा सुद्धा आन्सर एवढेच इलेक्ट्रॉन होल्ट मिळालं पाहिजे. तेव्हा सुद्धा आन्सर एवढेच इलेक्ट्रॉन होल्ट मिळालं मध्ये मिळालं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल? 12,400 लिहायचं का सिंगल झिरो लिहायचं का 000 लिहायचं ते एकदा कन्फर्म करूयात. अँगस्ट्रॉम युनिटमध्ये 2,000 अँगस्ट्रॉम न लिहिता आपण काय लिहू शकतोय? 200 नॅनोमीटर लिहू शकतोय. खालचा एक झिरो कमी झालाय, खालचा एक झिरो कमी झालाय, वरचा एक झिरो कमी करा तरच तुमचं जे काय आन्सर आहे ते आन्सर एक्झॅक्टली मॅच होईल दोन्हीही वेळा. कारण दोन्ही वेळा
फोटॉन तोच आहे ना, एनर्जी तीच याला पाहिजे. 12.4/2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मला सांगा लक्षात आलं का, म्हणजे हे 1240 आहे. हे तर आठवते आपल्या सगळ्यांना, इथे 000 करायचं नाहीये. वेवलेंथ जर नॅनोमीटर मध्ये जेव्हा आपण लिहिणार तेव्हा नंबर छोटा केलाय डिनोमीटर मधला, तर न्यूमरेटर मधला नंबर पण छोटा करा, सो दॅट रेशो जो आहे ना तो कॉन्स्टंट राहील. मला सांगा हे क्लिअर झालं का. वेवलेंथ अँगस्ट्रॉम मध्ये असेल तर 12400, वेवलेंथ नॅनोमीटर मध्ये असेल तर 1240. 1240 क्लिअर परफेक्ट, कारण आन्सर बदललं नाही पाहिजे. कन्फ्युजन नको याच्यामध्ये. नेक्स्ट, कारण ह्या दोन गोष्टी असणारच आहेत एक्झाम मध्ये, कधी वेवलेंथ नॅनोमीटर मध्ये देतील कधी अँगस्ट्रॉम मध्ये देतील. आपण आपलं लॉजिक क्लिअर करून घेऊयात. त्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे, अ फोटॉन मे कोलाइड विथ मटेरियल पार्टिकल, द टोटल एनर्जी अँड द टोटल मोमेंटम ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्झर्व्ड इन सच काइंड ऑफ कोलिजन्स. म्हणजे बाकीचे पार्टिकल्सनी जे रूल फॉलो केलेले असतात एनर्जी कॉन्झर्वेशन आणि मोमेंटम कॉन्झर्वेशनचे ड्युरिंग द कोलिजन, ते रूल्स फोटॉन या पार्टिकलनं सुद्धा फॉलो करायचे आहेत. फोटॉनला सुद्धा हे सगळे रूल फॉलो करायचे आहेत. सो फोटॉन जेव्हा एखाद्या मटेरियल पार्टिकल बरोबर कोलाइड होतो, फोटॉनचा मोमेंटम जर पाहिजे असेल इरादर कुठल्याही वेवशी असोसिएटेड जो काय पार्टिकल आहे त्या पार्टिकलचा मोमेंटम पाहिजे असेल, तर मोमेंटम आणि वेवलेंथ यांचं एक रिलेशन आहे ज्याला लॅमडा इज इक्वल टू वेवलेंथ ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट, लॅमडा इज इक्वल टू डी ब्रॉय वेवलेंथ असं म्हणतात. ते आत्ताच सांगतोय मी तुम्हाला, लॅमडा इज इक्वल टू एच अपॉन पी असं आहे. आता याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग आहे, हे जे इक्वेशन आहे ना या इक्वेशनमध्ये वेवलेंथ नावाची जी प्रॉपर्टी आहे ती वेव प्रॉपर्टी आहे. वेवलेंथ लॅमडा जो आहे ना तो आहे वेव प्रॉपर्टी, आणि हा जो पी आहे ना मोमेंटम जो आहे ना तो काय आहे, पार्टिकल प्रॉपर्टी आहे. तो काय आहे, पार्टिकल प्रॉपर्टी आहे. सो कुठल्याही वेवशी असोसिएटेड तुम्हाला मोमेंटम देता येतो आणि कुठल्याही पार्टिकलशी असोसिएटेड तुम्हाला वेवलेंथ देता येते. सो हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन काय डिस्क्राइब करते, वेव बिहेवियर डिस्क्राइब करते का, नाही. पार्टिकल बिहेवियर डिस्क्राइब करते का, नाही. हे ड्युएल नेचर, ड्युएल बिहेवियर डिस्क्राइब करते. हे काय बिहेवियर करते, सॉरी हे काय डिस्क्राइब करते, तर डिस्क्राइब्स ड्युएल बिहेवियर. या इक्वेशन मध्ये दोन्ही नेचर एकमेकांशी रिलेट केले गेलेले आहेत. सो दिस इक्वेशन एक्सप्रेसेस ड्युएल बिहेवियर, असा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे. ओके, ड्युएल बिहेवियर आहे. त्यानंतर इफ द इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑफ गिवन वेवलेंथ इज इन्क्रीज्ड देअर इज अन इन्क्रीज इन द नंबर ऑफ फोटॉन्स क्रॉसिंग द गिवन एरिया इन द गिवन टाइम. बरोबर आहे. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. इंटेन्सिटी जेव्हा वाढवायची असते तेव्हा एनर्जी वाढवायची असते. आता एनर्जी म्हणजे काय असणार आहे, तर किती फोटॉन होते, नंबर ऑफ फोटॉन्स इंटू एका फोटॉनची एनर्जी डिवाइडेड बाय एरिया डिवाइडेड बाय टाइम. आता इंटेन्सिटी वाढवायची आहे ऑफ अ पर्टिक्युलर वेवलेंथ ऑफ लाईट ऑर ऑफ अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी किंवा पर्टिक्युलर वेवलेंथ मेंटेन करून आपल्याला इंटेन्सिटी जर वाढवायची असेल तर आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीचे किंवा त्या वेवलेंथचे फोटॉन्सचा काउंट इन्क्रीज करायचा असतो. सो व्हेन वी से इंटेन्सिटी ऑफ गिवन लाईट, गिवन लाईट म्हणजे लाईट ऑफ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी किंवा लाईट ऑफ पर्टिक्युलर वेवलेंथ, त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी किंवा वेवलेंथच्या लाईटची जेव्हा इंटेन्सिटी वाढवायची असते तेव्हा आपण काय वाढवतो, नंबर ऑफ फोटॉन्स वाढवतो. कारण त्यांनी फॉर एक्झाम्पल रेड कलरची इंटेन्सिटी वाढवा, म्हणजे रेड कलरची फ्रिक्वेन्सी वेवलेंथ ती तर बदलायची नाही आहे, फक्त रेड कलरचे फोटॉन्स वाढवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. बर, इथं फ्रिक्वेन्सी किंवा फोटॉनची वेवलेंथ किंवा फ्रिक्वेन्सी सेम ठेवली आहे, याचा अर्थ एका फोटॉनची एनर्जी सेमच राहिली आहे, नंबर ऑफ फोटॉन्स बदलले, त्यामुळे टोटल एनर्जी इन्सिडेंट पर युनिट एरिया पर युनिट टाइम बदलली आहे. समजून घ्या, इंटेन्सिटी वाढवायला एनर्जी वाढवली पाहिजे, मग ती काय प्रत्येक फोटॉनची एनर्जी वाढवली आहे का, नाही, ती सेमच ठेवली आहे, नंबर ऑफ फोटॉन्स वाढवून टोटल एनर्जी वाढवली आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर कॉन्सेप्ट आहे रेडिएशन प्रेशर, ही पण एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण फोटॉन कॅन ट्रान्सफर मोमेंटम आफ्टर कोलिजन. सो रेडिएशन
प्रेशर ही काय कॉन्सेप्ट आहे आणि याचा काय फॉर्म्युला आहे, कायमचा लक्षात ठेवायचा आहे. समजा एक लाईट आहे, त्या लाईटची इंटेन्सिटी तुम्हाला दिलेली आहे, त्या लाईटची इंटेन्सिटी तुम्हाला दिलेली आहे, किती आहे ती इंटेन्सिटी आय. आणि ही लाईट एका सरफेसवरती नॉर्मली इन्सिडेंट झाली, नॉर्मल इन्सिडेंट म्हणजे परपेंडिक्युलर, नॉर्मल इन्सिडेंट झाली म्हणजे परपेंडिक्युलर इन्सिडेंट झाली. लाईट आली सरफेसवरती, हीट झाली, थोडी लाईटची एनर्जी सरफेसनं ॲब्सॉर्ब केली आणि थोडी लाईटची एनर्जी काय केली, रिफ्लेक्ट केली. थोडी लाईट ॲब्सॉर्ब केली, थोडी लाईट रिफ्लेक्ट केली. ओके, या मटेरियलचा कोइफिशंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आपण घेऊयात, कोइफिशंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आपण ए घेऊयात, कोइफिशंट ऑफ रिफ्लेक्शन आपण आर घेऊयात. ओके, तर त्या केसमध्ये या सरफेसवरती लाईट आली, हिट झाली आणि परत मागं गेली, आणि काही लाईट ॲब्सॉर्ब सुद्धा झाली, काही लाईट ॲब्सॉर्ब सुद्धा झाली. इथं कोलिजन झालं. कोलिजन इज अ प्रोसेस बाय विच बॉडीज ट्रान्सफर एनर्जी अँड मोमेंटम. एनर्जी आणि मोमेंटम शेअर करायसाठी बॉडीज कोलाइड होत असतात, किंवा कोलिजनच्या वेळी काय होतं, एनर्जी आणि मोमेंटम एकमेकांना ट्रान्सफर केले जातात. याचा अर्थ या ऑब्जेक्टचा मोमेंटम, हा जो सरफेस आहे या सरफेसचा मोमेंटम चेंज होणार, या फोटॉन्सचा पण मोमेंटम चेंज होणार. बघा, इनिशियली फोटॉन्सचा मोमेंटम होता प्लस एम व्ही, जाताना असेल मायनस एम व्ही, जे रिफ्लेक्ट झाले ते. समजा एक फोटॉन आहे, इनिशियली यायला लागलाय विथ द मोमेंटम इक्वल टू एम व्ही, जाताना काय असेल मायनस एम व्ही, जे मोमेंटम फोटॉनचा चेंज झाला, जो रिफ्लेक्ट होणारा फोटॉन आहे त्याचा मोमेंटम चेंज झाला. इवन जो ॲब्सॉर्ब होणारा फोटॉन आहे त्याचा पण मोमेंटम चेंज होतोय. कसं काय, येताना मोमेंटम आहे त्याचा एम व्ही, ॲब्सॉर्ब झाल्यावर झिरो. सो जेव्हा फोटॉन ॲब्सॉर्ब होतो किंवा रिफ्लेक्ट होतो, फोटॉनचा मोमेंटम चेंज होतो. मग जेवढा लॉस ऑफ मोमेंटम ऑफ फोटॉन असेल तेवढाच गेन ऑफ मोमेंटम ऑफ सरफेस असेल. म्हणजे सरफेसचा मोमेंटम गेन झाला, वाढला म्हणजे चेंज झाला, मोमेंटम चेंज झाला तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे फोर्स आला, फोर्स आला तर फोर्स अपॉन एरिया प्रेशर आलं. मग ते जे काय रेडिएशन प्रेशर आहे, त्या रेडिएशन प्रेशरचा एखादी लाईट जेव्हा सरफेसवरती येते तेव्हा त्या सरफेसवरती प्रेशर येतं, ते जे काय प्रेशर आहे ते रेडिएशन प्रेशर, त्याचा फॉर्म्युला असतो 2I/C. टू कॅन्सल, टूला कॅन्सल करून लिहायचं 1+R, किंवा 1+R I/C असं डायरेक्टली लक्षात ठेवलं तरी चालेल. 1+R (I/C) वेअर आर इज द कोइफिशंट ऑफ रिफ्लेक्शन. मग आता याचे डिफरंट डिफरंट फॉर्म काय होतील बघा. हे प्रेशर आहे म्हणजे फोर्स अपॉन एरिया आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. समजा परफेक्टली रिफ्लेक्टिंग सरफेस असेल, फॉर परफेक्टली रिफ्लेक्टिंग सरफेस, परफेक्टली रिफ्लेक्टिंग सरफेस जर आम्ही तुम्हाला दिला तर परफेक्टली रिफ्लेक्टिंग सरफेससाठी आर तुम्ही किती घेणार, 1. कोइफिशंट ऑफ ॲब्सॉर्प्शन कधी कधी दिलेला असतो पण त्याचा काही यूज नाही आहे. परफेक्टली रिफ्लेक्टिंग सरफेससाठी आर तर 1 आहे, मग ए ऑब्विअसली किती असणार आहे, 0 असणार आहे. फॉर्म्युल्यात तुम्हाला ए यूज करायचा आहे का, नाही, एचा काही यूज नाही आहे. तुम्हाला ए जरी दिला तरी तुम्ही आर काढून घ्यायचा आहे आणि आरच सबस्टिट्यूट करायचा आहे. मग रेडिएशन प्रेशर किती येणार बघा, या केसमध्ये रेडिएशन प्रेशर त्याचा फॉर्म्युला काय येतो चेक करा. आरला 1 टाका, आरला जर 1 टाकलं तर 1+1 किती झालं, 2. आन्सर आलं 2I/C, वेअर आय इज द इंटेन्सिटी ऑफ लाईट अँड सी इज द स्पीड ऑफ लाईट. त्यानंतर फॉर परफेक्टली ॲब्सॉर्बिंग सरफेस, फॉर परफेक्टली ॲब्सॉर्बिंग सरफेस, आता ऑब्विसली परफेक्टली ॲब्सॉर्बिंग आहे म्हणजे ए किती असणार, 1. आणि तुम्हाला माहिती आहे कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन प्लस रिफ्लेक्शन प्लस ट्रान्समिशन इज इक्वल टू 1. ट्रान्समिशन वगैरेचा विचार करू नका, ट्रान्समिशन वगैरे काय झालं नाही, मग ते जर ट्रान्समिशन तर 0च आहे. मग ए प्लस आर किती आला, 1, पण त्यातला ए ऑलरेडी किती आहे, 1, मग आर किती झाला, 0, म्हणजे आपल्याला आर तर मिळाला, आर तर मिळाला आपल्याला. आता हा आर आपल्याला टाकावा लागेल कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये, या फॉर्म्युल्यामध्ये, आणि मग परत एकदा रेडिएशन प्रेशर काढावं लागेल फॉर परफेक्टली ॲब्सॉर्बिंग सरफेस. मग रेडिएशन प्रेशर काय येणार आहे, 1+R(I/C), पण रिफ्लेक्ट तर काहीच झालेलं नाही आहे, तर आन्सर आलं फक्त I/C. आन्सर काय आलं, I/C. हा समजा पार्शियली रिफ्लेक्शन झालं
30% रिफ्लेक्ट झालं, मग कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन लिहायचा 30/100, 30/100 म्हणजे 0.3, 30% रिफ्लेक्शनला. मग इथं काय येणार आन्सर तुमचं, 1 + 0.3 I/C, 1 + 0.3 I/C असं तुम्हाला लिहावं लागेल. मला सांगा रेडिएशन प्रेशर पर्यंतच्या कॉन्सेप्ट समजल्या का? कारण ह्याच्या पुढे आता आपण सुरू करणार फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, आइन्स्टाईन्स रिलेशन, त्यानी प्रॉब्लेम्स कुठले कुठले आले होते वेव्ह थेअरीनं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन करायला, ते सगळे पॉईंट्स आता आपण बघणार. सांगा पटपट पटपट सांगा, इथंपर्यंत लक्षात आलं का? डाऊट असेल तुम्ही अनम्यूट करून विचारू पण शकता, काय अडचण नाही. नेक्स्ट नेक्स्ट बघूयात आपण, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ही काय कॉन्सेप्ट आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ही काय कॉन्सेप्ट आहे, तर जेव्हा एखाद्या मेटॅलिक सरफेस वरती लाईट ऑफ सफिशियंट फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट झालेली असते, नॉट ऑल फ्रिक्वेन्सीज, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज नॉट ऑब्झर्व ॲट ऑल फ्रिक्वेन्सीज, इट इज ऑब्झर्व ओनली अबोव सर्टन फ्रिक्वेन्सी, मग ती जी काय लाईट आहे त्या लाईटमुळं त्या सरफेसमधनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, त्या लाईटच्या इन्सिडन्समुळं त्या सरफेसमधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, या इफेक्टला त्यांनी काय नाव दिलं गेलेलं आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं नाव दिलं गेलेलं आहे. बरोबर. आता यात काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. तो पहिला पॉइंट असा आहे, द फोटॉन इज अन एनर्जी पॅकेट विच इज आयदर फुल्ली ॲब्सॉर्ब ऑर इट इज नॉट ॲब्सॉर्ब्ड बट इट इज नेवर ॲब्सॉर्ब पार्शियली. फोटॉन जो असतो तो जेव्हा या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये फोटॉनची फोटॉन बघा, जेव्हा तो इलेक्ट्रॉन वरती इन्सिडेंट होतो, एकतर तो सगळाच्या सगळा ॲब्सॉर्ब होईल, त्याची सगळी एनर्जी ॲब्सॉर्ब होईल, फोटॉन गायब होईल आणि सगळी एनर्जी घेऊन इलेक्ट्रॉन बाहेर पडेल, एकतर असं होईल, नाहीतर फोटॉन आला आणि परत जाताना फोटॉनच गेला, त्यांना आपली एनर्जी काही दिलीच नाही. असं होत नाही की फोटॉन 1 जूल एनर्जी घेऊन आला, 0.3 जूल एनर्जी दिली आणि राहिलेले 0.7 घेऊन गेला, असं नाही, असं होत नाही फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये एकतर कंप्लीट फोटॉन ॲब्सॉर्ब करा नाहीतर करू नका, पार्शियल ॲब्सॉर्प्शन ऑफ फोटॉन वगैरे असलं काही याच्यामध्ये होत नाही. याचा अर्थ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा जो फेनोमेना असतो हा 1 फोटॉन 1 इलेक्ट्रॉन फेनोमेना असतो, यात एक फोटॉन एका इलेक्ट्रॉनशी इंटरॅक्ट होतो. ओके. आता या इंटरॅक्शनमध्ये एक फोटॉन एका इलेक्ट्रॉन बरोबर इंटरॅक्ट होत असताना हा इलेक्ट्रॉन काय सांगतो त्याला, तुझ्याकडे एनर्जी किती आहे, ती एनर्जी जर सफिशियंट असेल मला न्यूक्लियसच्या इन्फ्लुएन्समधून बाहेर काढायला तर मी तुला फुल्ली ॲब्सॉर्ब करेन, आणि जर तुझी एनर्जी सफिशियंट नसेल तर मी तुला ॲब्सॉर्बच करणार नाही, पार्शली पण नाही, तू रिफ्लेक्ट होऊन निघून जा. ओके. सो इलेक्ट्रॉन पहिल्यांदा चेक करतो की आपल्याला जर न्यूक्लियसच्या इन्फ्लुएन्समधून बाहेर जायचं असेल तर आपल्याला किती एनर्जी गरजेची आहे, तेवढी एनर्जी हा फोटॉन घेऊन येतोय का, जर येत असेल तर त्याला फुल्ली ॲब्सॉर्ब करा. समजा इलेक्ट्रॉन म्हणतोय मला 5 जूल एनर्जी पाहिजे, तर त्या मेटलचं ते झालं वर्क फंक्शन फाय, काय झालं ते, वर्क फंक्शन फाय, आणि फोटॉनची एनर्जी आहे 6 जूल. मग असं नाही होणार की इलेक्ट्रॉन म्हणतोय की मला 5 जूलची गरज आहे तर मला फक्त 5 जूल जे, नाही, सगळ्याचा सगळा 6 जूल. असंही नाही की फोटॉन 4 जूल घेऊन आलाय मला 5 जूल पाहिजे, ठीक आहे या फोटॉनकडनं 4 जूल घेऊयात आणि दुसऱ्या फोटॉनकडनं 1 जूल घेऊयात, असं पण नाही. फोटॉन असाच ॲब्सॉर्ब केला जातो ज्याची एनर्जी तुमच्या इलेक्ट्रॉनला रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एनर्जीपेक्षा इक्वल किंवा जास्त आहे. सो हा एक 1 फोटॉन 1 इलेक्ट्रॉन फेनोमेन आहे, असं नाही की तुमचं जे काय वर्क फंक्शन आहे 5 जूल एवढं वर्क फंक्शन आहे तर 1 1 जूलचे 5 फोटॉन्स ॲब्सॉर्ब करून वर्क फंक्शन आपण अचीव करूयात आणि मेटलमधनं सरफेसमधनं बाहेर पडूयात असं इलेक्ट्रॉन करत नाही, हे लक्षात ठेवा पहिली गोष्ट. वर्क फंक्शन म्हणजे काय आहे, तर अगदी सिंपल गोष्ट आहे की इलेक्ट्रॉनला न्यूक्लियसच्या इन्फ्लुएन्समधून बाहेर काढायला किंवा इन जनरल सरफेसमधून बाहेर काढायला मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी किती गरजेची आहे, दॅट मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड बाय द इलेक्ट्रॉन टू लीव टू कम आउट ऑफ द सरफेस इज नथिंग बट द वर्क फंक्शन ऑफ द गिवन मेटल सरफेस.
मेटल नुसार या वर्क फंक्शन च्या व्हॅल्यूज डिफरंट डिफरंट असणार आहेत. ओके आता एक गोष्ट आणखीन एक महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट अशी बघा, पॉइंट्स वाचतोय मी. द इलेक्ट्रॉन इमिशन फ्रॉम द मेटल इज ओनली डिपेंडंट ऑन द वर्क फंक्शन ऑर एनर्जी ऑफ वन फोटॉन. इलेक्ट्रॉन इमिट होणार की होणार नाही हे एका फोटॉनच्या एनर्जीनं आणि इलेक्ट्रॉनच्या वर्क फंक्शननं या दोघांनी मिळून डिसाईड करायचं आहे. एकापेक्षा जास्त फोटॉनच्या एनर्जीजनं डिसाईड करायचं नाही आहे. नंबर टू, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स कम आउट ऑफ द मेटल डिपेंड ऑन द इंटेन्सिटी ऑफ फॉलिंग लाईट अँड नॉट ऑन द एनर्जी ऑफ द लाईट. हे बघा, किती फोटॉन्स बाहेर पडणार काउंटमध्ये किती फोटॉन्स बाहेर पडणार, यासाठी किती नंबर ऑफ फोटॉन्स इन्सिडेंट झाले होते ते बघा. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? नंबर ऑफ फोटॉन्स इंटू एका फोटॉनची एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. असं एक सेंटेन्स केलं की किती फोटॉन्स बाहेर पडणार, सॉरी किती इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इमिटेड, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इमिटेड कशाला प्रपोर्शनल असेल? नंबर ऑफ फोटॉन्स इन्सिडेंट. नंबर ऑफ फोटॉन्स इन्सिडेंट हे कशावरती डिपेंडंट आहे? इंटेन्सिटीवरती, ना की फोटॉनच्या एनर्जीवरती. ना की फोटॉनच्या एनर्जीवरती. एका फोटॉनची एनर्जी किती आहे यानं डिसाईड करायचं नाही किती इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार. किती इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार हे किती फोटॉन्स इन्सिडेंट आहेत म्हणजे इंटेन्सिटी ऑफ गिवन लाईटनं डिफाईन करायचं. नेक्स्ट पॉइंट आहे, एनर्जी ऑफ द फोटॉन इन्सिडेंट ऑन द मेटल विल नॉट नेसेसरीली कॉज इमिशन ऑफ द इलेक्ट्रॉन इवन इफ इट्स एनर्जी इज मोर दॅन द वर्क फंक्शन. मग समजा आपल्याकडं एनर्जी ऑफ फोटॉन आहे 6 जूल, वर्क फंक्शन आहे 5 जूल. मग एक फोटॉन इन्सिडेंट झाला, किती जूल घेऊन आला तो? 6 जूल. इलेक्ट्रॉनला बाहेर काढायला मिनिमम किती जूल लागतात? 5 जूल. मग याचा अर्थ असा आहे का फोटॉन पडलाय 6 जूलचा इलेक्ट्रॉन इमिट व्हायलाच पाहिजे असं काही नाही आहे. इलेक्ट्रॉन काय करेल? 6 जूल त्याच्याकडनं ऍब्सॉर्ब करेल. पण आता तो जेव्हा मेटलच्या सरफेसमधून बाहेर यायचा प्रयत्न करेल, तो बाहेर येत असताना तो बाकीच्या इलेक्ट्रॉन्स बरोबर कोलाइड होऊ शकतोय, एनर्जी लूज करू शकतोय, बाकीच्या ॲटम्स बरोबर कोलाइड होऊ शकतोय, एनर्जी लूज करू शकतोय, आणि अल्टिमेटली तो सरफेसमध्येच राहू शकतोय. याचा अर्थ असा आहे की इवन इफ द एनर्जी ऑफ फोटॉन इज मोर दॅन द वर्क फंक्शन देअर मे ऑर मे नॉट बी द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन बाहेर येईल याची काहीच गॅरंटी असणार नाही, कारण तो इलेक्ट्रॉन बाकीच्या लोकांबरोबर कोलाइड होऊन आपली एनर्जी लूज करून सरफेस मध्येच राहू शकतो विदाउट गेटिंग इमिटेड. ओके, हे झाले काही प्रॉपर्टीज विच हॅव बीन ऑब्झर्व ड्युरिंग दी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता वेव थेअरी का फेल झाली टू एक्सप्लेन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे इंटेन्सिटी प्रॉब्लेम. वास्तव लक्ष द्या, वेव थेअरी रिक्वायर्स दॅट द ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ई ऑफ द लाईट वेव इन्क्रीजेस इन अँप्लिट्यूड ॲज द इंटेन्सिटी ऑफ लाईट बीम इज इन्क्रीज्ड. सिन्स द फोर्स अप्लाय टू द इलेक्ट्रॉन इज ई इन टू ई, धिस सजेस्ट दॅट द कायनेटिक एनर्जी ऑफ द फोटो इलेक्ट्रॉन्स शुड ऑल्सो इन्क्रीज, द लाईट बीम इज मेड मोर इंटेन्स. हवेवर ऑब्झर्वेशन शो दॅट मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज इनडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी. बाकीचं सगळं जे काय वाचलं ते इग्नोर करा. ऑब्झर्व काय केलंय? ऑब्झर्व असं केलंय, इलेक्ट्रॉन जेव्हा बाहेर पडतो, बाहेर पडलेल्या इलेक्ट्रॉनची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज इनडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी. वेव थेरी काय सांगते? वेव थेरी असं सांगते, मोर द इंटेन्सिटी मोर विल बी द लाईट. बघा, लाईट अल्टिमेटली काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे. लाईट अल्टिमेटली काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे. मोर विल बी द इंटेन्सिटी मोर विल बी द अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड. लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे, त्याच्यामध्ये ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्याच्यामध्ये ऑसिलेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे. आत्ता इलेक्ट्रॉनचा विचार करायला लागलोय आणि ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्डचा विचार करायला लागलोय. मोअर द इलेक्ट्रिक फील्ड मोअर विल बी द इलेक्ट्रिक फोर्स.
इलेक्ट्रिक फोर्स काय असतो, एफ इज इक्वल टू ई क्यू, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि क्यू म्हणजे चार्ज. जेव्हा इंटेन्सिटी वाढते तेव्हा अँप्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वाढतो, अँप्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वाढतो तेव्हा इलेक्ट्रॉनवरती लागलेला फोर्स वाढतो. इलेक्ट्रॉनवरती लागलेला फोर्स वाढला की इलेक्ट्रॉनचं ॲक्सलरेशन वाढतं, इलेक्ट्रॉनचं ॲक्सलरेशन वाढलं की इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढते. सो मोर द इंटेन्सिटी मोर शुड बी द कायनेटिक एनर्जी, बट इन रियालिटी द कायनेटिक एनर्जी ऑफ द इमिटेड इलेक्ट्रॉन वॉज फाउंड टू बी इंडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी, त्याचा संबंध इंटेन्सिटीशी नव्हता. ओके, मग याचं एक्सप्लेनेशन दिलं कसं गेलं, तर याचं एक्सप्लेनेशन देताना त्यांनी असं सांगितलं की तुमच्या एका फोटॉनची एनर्जी कशी कशी खर्च झाली. तर थोडी एनर्जी खर्च झाली टू रिलीज द इलेक्ट्रॉन फ्रॉम द इन्फ्लुएन्स ऑफ ॲटम ऑर इन्फ्लुएन्स ऑफ न्यूक्लियस, अँड रिमेनिंग एनर्जी विल बी गिवन टू द इलेक्ट्रॉन ॲज अ कायनेटिक एनर्जी अँड सम एनर्जी मे बी लॉस्ट ड्युरिंग द कोलिजन ऑफ रिलीज्ड इलेक्ट्रॉन विथ द अदर ॲटम्स ऑर इलेक्ट्रॉन्स. मग समजा लॉस काय झालाच नाही तर मात्र काय लिहिता येतं, तुमच्या फोटॉनची जी एनर्जी खर्च झाली ती कशी कशी खर्च झाली, थोडी एनर्जी खर्च झाली टू रिलीज द इलेक्ट्रॉन फ्रॉम द इन्फ्लुएन्स ऑफ न्यूक्लियस, आणि रिमेनिंग सगळीच्या सगळी विदाउट एनी लॉस इलेक्ट्रॉनलाच मिळाली ती झाली के ई मॅक्स. ही जी काय मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन आहे ती कशावरती डिपेंडंट आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ फोटॉनवरती डिपेंडंट आहे. आणि के ई मॅक्स इंटेन्सिटीवरती का इंडिपेंडंट आहे, तर त्याचं उत्तर दिलं गेलं, बघा इंटेन्सिटी जी असते मान्य आहे आम्हाला ती एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाईम असते, पण एनर्जी जी असते लाईटची एनर्जी जी असते ती असते नंबर ऑफ फोटॉन्स इंटू एका फोटॉनची एनर्जी. वेव्ह थेअरी काय सांगते, वेव्ह थेअरी सांगते मोअर द इंटेन्सिटी मोअर विल बी द इलेक्ट्रिक फील्ड मोअर विल बी द फोर्स मोअर विल बी द के ई मॅक्स. पण रियालिटीमध्ये इंटेन्सिटीचा संबंध के ई मॅक्सशी नाही आहे. त्याचं एक्सप्लेनेशन काय दिलं की जेव्हा तुम्ही इंटेन्सिटी वाढवता तेव्हा तुम्ही नंबर ऑफ फोटॉन्स वाढवता, फ्रिक्वेन्सी ऑफ फोटॉन तर तुम्ही सेमच ठेवली आहे, एनर्जी ऑफ इच फोटॉन सेमच आहे, एनर्जी ऑफ इच फोटॉन सेम असेल तर के ई मॅक्स सेम राहील. मला सांगा इंटेन्सिटी प्रॉब्लम वेव्ह थेअरीमध्ये का होता आणि इंटेन्सिटी प्रॉब्लेमला पार्टिकल थेअरीनं फोटॉनच्या थेअरीनं कसं एक्सप्लेन केलं लक्षात आलं का, ह्याच्यावरती सेंटेन्स बेस्ड स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी प्रॉब्लेम. वेव्ह थेअरी काय म्हणते बघा आणि पार्टिकल थेअरीनं त्याला टॅकल कसं केलं. फ्रिक्वेन्सी प्रॉब्लेम वेव्ह थेअरी काय म्हणते, कुठलीही फ्रिक्वेन्सी जरी असली लाईट एनर्जी तर घेऊन यायला लागली आहे, इलेक्ट्रॉनला अल्टिमेटली एनर्जीच पाहिजे ना टू गेट आउट ऑफ दी ॲटम किंवा टू गेट आउट ऑफ दी सर्फेस, इलेक्ट्रॉनला अल्टिमेटली एनर्जीच पाहिजे आहे. सो फॉर ऑल फ्रिक्वेन्सीज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट व्हायला पाहिजे. रियालिटीमध्ये तुमच्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी तुमच्या लाईटची फ्रिक्वेन्सी जर थ्रेशोल्डपेक्षा जास्त असेल तर आणि तरच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो हे ऑब्झर्व झालंय. फ्रिक्वेन्सी प्रॉब्लेम एक्सप्लेन करणं अगदी सोपं आहे. वेव्ह थेअरीच्या हिशोबानं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट शुड हॅपन फॉर ऑल फ्रिक्वेन्सीज. फ्रिक्वेन्सी बघूच नका, शेवटी लाईट एनर्जी घेऊन यायला लागली आहे ना, मग त्या लाईटमुळं फोटॉनला सफिशियंट एनर्जी मिळेल आणि तो ॲटममधून न्यूक्लियसच्या इन्फ्लुएन्समधून बाहेर पडेल, सर्फेसमधून बाहेर पडेल, असं वेव्ह थेअरी म्हणते. पण रियालिटीमध्ये ऑब्झर्व काय झालं आहे, तुमच्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीपेक्षा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा ती काय असली पाहिजे, जास्त असली पाहिजे तर आणि तरच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो. याला कसं एक्सप्लेन केलं, परत तेच तुमच्या फोटॉनची एनर्जी कशी कशी खर्च होते फॉर द वर्क फंक्शन अँड देन फॉर के ई मॅक्स. जर काही लॉस ऑफ एनर्जी झाला नाही तर सगळीच्या सगळी रिमेनिंग एनर्जी इलेक्ट्रॉनला एनर्जी कायनेटिक एनर्जी म्हणून मिळते. मग समजा आपल्याला मिनिमम फ्रिक्वेन्सी काढायची आहे, काय काढायची आपल्याला मिनिमम फ्रिक्वेन्सी काढायची आहे, किती असली पाहिजे ती मिनिमम फ्रिक्वेन्सी, तर ती मिनिमम फ्रिक्वेन्सी एवढी तरी असली पाहिजे की इलेक्ट्रॉनला तुम्ही जस्ट रिलीज करा, जस्ट रिलीज करा म्हणजे त्याला काहीही कायनेटिक एनर्जी देऊ नका, तेवढी एनर्जी तरी तुमच्या फोटॉनकडे पाहिजे की ॲटलीस्ट वर्क फंक्शनला तरी तुम्ही बॅलन्स करा. ओके, इलेक्ट्रॉनला जस्ट रिलीज करायसाठी जी काय एनर्जी लागते
त्यालाच आपण काय म्हणतो थ्रेशोल्ड, त्यालाच आपण काय म्हणतो वर्क फंक्शन म्हणतो. मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू जस्ट इमिट द इलेक्ट्रॉन. जस्ट इमिट म्हणजे विदाउट एनी कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन जस्ट इमिट झाला, मग त्याचं जे काय मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी आहे त्या मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी ऑफ फोटॉनलाच आपण वर्क फंक्शन म्हणतोय. मग ही झाली तुमची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी न्यू झिरो. कसं काढणार तुम्ही? वर्क फंक्शन अपॉन एच, वर्क फंक्शन अपॉन एच. आता मला सांगा, जर तुमच्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी या न्यू झिरोपेक्षा कमी असेल तर तुमचा एच न्यू 50 पेक्षा कमी येईल. अरे वर्क फंक्शनच सॅटिस्फाय होणार नाही, इलेक्ट्रॉन बाहेर कसा निघेल? म्हणून पार्टिकल थेअरी म्हणते की तुमच्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डपेक्षा जास्त असली पाहिजे, तरच वर्क फंक्शनपेक्षा जास्त एनर्जी तुम्ही घेऊन याल, तरच इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या इन्फ्लुएन्समधून, ॲटमच्या इन्फ्लुएन्समधून बाहेर येईल. असा सिम्पली त्यांनी फ्रिक्वेन्सी प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह केला. थर्ड प्रॉब्लेम आहे टाईम डिले प्रॉब्लेम. थर्ड प्रॉब्लेम काय आहे? टाईम डिले प्रॉब्लेम. वेव्ह थेअरी म्हणते किंवा ॲज पर द लॉजिक ऑफ वेव्ह थेअरी, वेव्ह जेव्हा एनर्जी कॅरी करते तेव्हा ती एनर्जी काय एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड असत नाही, ती ओवर दी वेव्ह फ्रंट ऑफ दी वेव्ह एनर्जी डिस्ट्रीब्यूट झालेली असते. वेव्ह थेअरीच्या अकॉर्डिंग वेव्हची जी काय एनर्जी असते ती ओवर द वेव्ह फ्रंट डिस्ट्रीब्यूट झालेली असते. आता हा आहे आपला इलेक्ट्रॉन. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन एकदम छोटा पार्टिकल आहे. या इलेक्ट्रॉनचा जो काय सरफेस एरिया असणार आहे त्या सरफेस एरियाला इंटरसेक्ट करणारी एनर्जी फारच कमी आहे, निग्लिजिबल आहे. बाकीची एनर्जी तर ॲज इट इज वायाच चाललेली आहे. सो ह्या इलेक्ट्रॉनला सफिशियंट एनर्जी मिळणं आणि ती सफिशियंट एनर्जी मिळण्यासाठी लागणारा वेळ कॅल्क्युलेट करणं, हे जर करून लोकांनी बघितलं तर ही जी काय लाईट इन्सिडेंट व्हायला लागली आहे इलेक्ट्रॉनवरती, या लाईटचा ओनली सम पार्ट या इलेक्ट्रॉनला कोलाइड होतोय. सो असे मल्टिपल वेव्ह फ्रंट्स त्या इलेक्ट्रॉन बरोबर कोलाइड व्हायला पाहिजेत आणि सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जी इलेक्ट्रॉन गॅदर करून त्यानंतर ती एनर्जी जर वर्क फंक्शनपेक्षा जास्त झाली तर तो इलेक्ट्रॉन ॲटममधनं बाहेर पडणार आहे. या प्रोसेसमध्ये भरपूर वेळ लागणार आहे. याचा अर्थ इलेक्ट्रॉन इमिजिएटली इमिट नाही व्हायला पाहिजे, इट शुड टेक सम टाइम टू इजेक्ट आउट ऑफ दी ॲटम वेन द लाईट इज इन्सिडेंट ऑन दी मेटल सरफेस. मेटल सरफेसवरती लाईट इन्सिडेंट केल्यानंतर इलेक्ट्रॉन बाहेर पडायला एक सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ डिले यायला पाहिजे, कारण आम्ही जी एनर्जी इन्सिडेंट करतोय ती अशी वेवफ्रंटवरती डिस्ट्रीब्यूट झालेली आहे आणि इलेक्ट्रॉन अगदीच एक छोटासा निग्लिजिबल एरिया असणारा पार्टिकल आहे, त्यानं ती एनर्जी गॅदर करायला बराच वेळ लागणार आहे. पण इन रियालिटीमध्ये असं होत नाही, लाईट चालू केल्या केल्या विदिन 1 नॅनो सेकंड इलेक्ट्रॉन इमिट होतोय. रियालिटीमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इन्स्टंटेनियस आहे, लाईट पडली की इलेक्ट्रॉन बाहेर पडलाय. याचा अर्थ वेव्ह थेरी परत इथं इलेक्ट्रॉन इन्स्टंटेनियसली का इमिट होत आहेत, वेळ का घेत नाही आहेत, हे एक्सप्लेन करायला फेल होते. त्यानंतर नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड वेवलेंथ. याची आपल्याला माहिती आहे वर्क फंक्शन म्हणजे फाय, मिनिमम फोटॉनची फ्रिक्वेन्सी एवढी तरी पाहिजे की त्यानं वर्क फंक्शन बॅलन्स करायचं आहे. सो याला नाव दिलं गेलं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मग थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा तुमची फ्रिक्वेन्सी, तुमच्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर काय होईल? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल. ओके, देअर विल बी फोटो इमिशन, देअर विल बी फोटो इमिशन. आणि समजा जर तुमच्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी लेस दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असेल तर देअर विल नॉट बी फोटो इमिशन, देअर विल नॉट बी, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार नाहीत, देअर विल नॉट बी फोटो इमिशन. हे झालं फ्रिक्वेन्सीचं रिलेशन. पण वेवलेंथसाठी जर बघितलं तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो? स्पीड अपॉन वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट अपॉन वेवलेंथ. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ एकमेकांना कसे प्रपोर्शनल आहेत? इन्व्हर्सली. मग हे लॉजिक पण इन्व्हर्स होणार. तुमची वेवलेंथ थ्रेशोल्डपेक्षा कमी पाहिजे तर काय होणार? देअर विल बी फोटो इमिशन. इथंच लिहूयात की वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट फोटॉन, फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट फोटॉन जास्त पाहिजे थ्रेशोल्डपेक्षा, पण थ्रेशोल्ड वेवलेंथपेक्षा जर चेक केलं तर कमी पाहिजे.
सिमिलरली तुमच्या फोटॉनची एनर्जी फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर फोटो इमिशन होणार नाही. फ्रिक्वेन्सी कमी आहे म्हणजे तुमच्या फोटॉनची एनर्जी जास्त आहे, सॉरी तुमच्या फोटॉनची वेवलेंथ जास्त आहे कुणापेक्षा, थ्रेशोल्ड वेवलेंथ पेक्षा. सो बघा आपण रिलेशन जे पाठ करायचे आहेत ते फ्रिक्वेन्सीच्या लॉजिक मधले करायचे आहेत, पुस्तकात दिलेत म्हणून मी लिहिलंय. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट व्हायचा असेल तर इन्सिडेंट फोटॉनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा जास्त पाहिजे किंवा इन्सिडेंट फोटॉनची वेवलेंथ थ्रेशोल्ड पेक्षा कमी पाहिजे. वेवलेंथ थ्रेशोल्ड पेक्षा कमी पाहिजे, फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा जास्त पाहिजे. नेक्स्ट आइन्स्टाईन्स रिलेशन, नेक्स्ट पॉइंट आहे आइन्स्टाईन्स रिलेशन, ते जस्ट बघून झालेलंच आहे आपलं. आइन्स्टाईन्स रिलेशन काय आहे, तुमच्या फोटॉनची जी एनर्जी असते, एनर्जी ऑफ द फोटॉन ती किती असते, एच न्यू, ती कशी कशी खर्च होते थोडी वर्क फंक्शनमध्ये, आणि समजा जर काही लॉस नाही झाली तर इलेक्ट्रॉन ती सगळी एनर्जी घेऊन बाहेर पडतो विथ मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. या रिलेशनला म्हटलं गेलं आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक रिलेशन किंवा आइन्स्टाईन्स रिलेशन. सिम्पली काय म्हटलं गेलं याला, आइन्स्टाईन्स रिलेशन. इन रियालिटी प्रत्येक फोटॉन प्रत्येक इलेक्ट्रॉनची एनर्जी काय मॅक्सिमम असत नाही. इन रियालिटी प्रत्येक इलेक्ट्रॉनची एनर्जी मॅक्सिमम असत नाही. ऍक्च्युली काय असतं, प्रत्येक इलेक्ट्रॉनवर प्रत्येक फोटॉनची एनर्जी कशी कशी खर्च होणार, थोडं वर्क फंक्शन, थोडी कायनेटिक एनर्जी आणि राहिलेली एनर्जी लॉस होते. सो इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी जी असते, कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन जी असते इमिट होणाऱ्या, ती झिरो पासून के ई मॅक्स पर्यंत काही पण असू शकते. झिरो पासून के ई मॅक्स पर्यंत काही पण असू शकते. ओके ही गोष्ट लक्षात ठेवा. बरं मला सांगा इथंपर्यंत लक्षात आलं का, वर्क फंक्शन, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड वेवलेंथ, आइन्स्टाईन्स रिलेशन. हॅलो, बरं आता याच्यामध्ये काय एकच पॉईंट राहिला, एकच पॉईंट म्हणजे काय, एक्सपेरिमेंट टू स्टडी द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, आणि त्याच्यामध्ये जे जे ग्राफ प्लॉट केले ते ग्राफ्स प्लॉट करणं, प्रत्येक ग्राफचं नेचर एक्सप्लेन करणं आणि स्टॉपिंग पोटेन्शियलचा फॉर्म्युला लिहिणं, दॅट्स इट. तेवढं आपण ते करायला आपल्याला एक तासभर लागेल, ते आपण उद्या करूयात. आत्तापर्यंत जेवढं शिकून झाले तेवढ्यावरती बेस्ट क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करायला सुरुवात करा. मागचं तुमचं EMI संपलेलं असेल असं मी एक्सपेक्ट करतोय, AC तुम्ही चालू केलेलं असेल असंही मी एक्सपेक्ट करतोय. उद्या मी तुम्हाला हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवाला चॅप्टर संपवून देईन आणि त्याचबरोबर मी तुम्हाला पुढचा चॅप्टर दॅट इज ॲटम सुद्धा सुरू करून देईन. चालेल, थांबूया. बघा पटपट पटपट कवर होते, नुसती थेरी डिस्कस करायची म्हणलं की फार वेळ लागत नाही. पटपट पटपट ते फॉर्म्युले डिस्कस करूयात, क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करा, जास्तीत जास्त क्वेश्चन्समधनं जावा. एखादा क्वेश्चन नाही आला, सरळ सोल्युशन बघा, त्यांनी काय केले बघा, समजून घ्या, पुढच्या क्वेश्चनला जावा. जास्तीत जास्त क्वेश्चन्समधनं जावा, नियर दी एक्झाम असताना आपण जास्तीत जास्त क्वेश्चन्समधनं गेलं पाहिजे. थेरीमध्ये फार वेळ घालवत बसू नका, मी थेरी करून द्यायला लागलोय. काही चॅप्टर्स मी करून देतोय, काही चॅप्टर्स तुम्ही स्वतः करा, म्हणजे ते डबल स्पीडनं जाईल. ठीक आहे, थांबूयात, लीव केलं तरी चालेल.